माझ्याकडे कात्रं नाहीत, मी वकिलाकडे पाठवून ठेवली. मी असं वाचून विसरणारा नाही हो, दखल घेणार आहे. वाईट स्वभाव आहे माझा, फक्त प्रत्येक वाक्याने वागत. 26 तारीखचा अग्रलेख डिसेंबरचा मी राखून ठेवलाय. संजय राऊतला सोडणार नाही, मी पण त्याच्यावर केस टाकणार. 100 दिवस तो आत राहायला कमी राहिला, त्याला वाटतं परत जाऊ. मी रस्ता मोकळा करतोय परत जायला. संजय राऊत यांच्या सीलमध्ये जायचा रस्ता मी मोकळा करणार 100%. त्यांनी केला पाहिजे. त्यांच्यासारखे आम्ही डरपोक आणि पळपुटे नाही. ईडीची नोटीस येतात, पक्ष बदलणारे आम्ही नाही. एक लक्षात घ्या, कोण कोणाशी बोलते. हिमतीच्या गोष्टी, धाडसाच्या गोष्टी त्यांनी बोलाव्यात. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललो नाही आहे. एकेकाळी ते आमचे सहकारी होते. धमक्या देऊ नका. धमक्या देणार असाल ना तर राजवस्त्र बाजूला काढा आणि या, मग दाखवतो मी. माझ्या नादाला लागू नका. झाकली मूठ 1.25 लाखाची हे परत सांगतो मी. हे काय मला जेलमध्ये, मी हिमतीने गेलो आहे माझ्या पक्षासाठी जेलमध्ये गेलो आहे. तुमच्यासारखा पळून नाही गेलो. ईडीने बोलवल्यावर शरणागती ना पत्करली आम्ही, बरं का. नामर्द नाही आहोत आम्ही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत. आणि घाला मला जेलमध्ये घालताय ना, तुमच्या हातात न्यायालय आणि कायदा आहे का? तुम्ही कायद्याचे बाप झालाय का? ह्या सगळे नोंद आहे. कोण कोण मला जेलमध्ये, हे सगळी नोंद मी चीफ जस्टिस ऑफ इंडियाना पाठवलेली आहे. कोण काय बोलताय इथे, ते न्यायालयाच्या वर झाले. चीफ जस्टिस ऑफ इंडियाना इकडला प्रत्येकाचं वक्तव्य आम्ही पाठवत आहोत हे सांगतो मी. नारायण राणेंच्या जर प्रकरणं काढली ना सगळी आर्थिक, तर 50 वर्ष सुटणार नाहीत ते.